मंत्री दीपक केसरकर यांच्या बैठकीत गोंधळ झालाय. जिल्हाधिकारी कार्यालयात दंगली संदर्भात ही बैठक सुरू होती आणि याच वेळेस हा गोंधळ झालेला आहे. बैठकीत लव जिहादवरील मोर्चावर मेघा पानसरकरनी आक्षेप घेतला, त्यावेळी त्यांना हिंदू संघटनांनी विरोध केला. मात्र नंतर ही बैठक सुरळीत पार पडली. या शांतता बैठकीत सगळेच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी उपस्थिती लावली होती. सर्व वरिष्ठ नेते आणि सर्व समाजाचे लोकही या बैठकीला हजर होते. कोल्हापुरात शांतता आणि सद्भाव राखण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाची शपथ घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. मेघा पानसरे यांनी जो आक्षेप घेतला होता त्याला हिंदू संघटनांनी विरोध केला होता आणि त्यावरूनच हा सगळा गोंधळ समोर आलेला आहे. मात्र त्यानंतर हा गोंधळ शांत झाला आणि ही बैठक पार पडली. मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत ही बैठक सुरू होती. दीपक केसरकर हे कोल्हापूरचे पालकमंत्री आहेत.